Da? Te-am înțeles la corona, dar tate în ce vreau să fie rutina, te la două ori până o să fie rutina. Da? Te-am înțeles de două ori, el a ghiit, te-am la pun corona, te mănânc de ea, nu mă să mă ghiit, n-ar mânca, te-am la două ori până eu, de nu uite, te-am la sangă, tu te-a ghiit, mă nu, vă arăt la băiat la internet, al hat, don ta sala, de miste de second, la hat doita, आणि मास्क घालायचा बाहेर जायचं नाही. आपल्या देशात कोरोना रोग खूप प्रमाणात पसरत आहेत. देशात 1 लाखाच्या वर आतापर्यंत पेशंट झाले आहेत. गेल्या वर्षी आपल्या वार्षिक परीक्षाही रद्द झाल्या आणि आता 6 महिने होत आले तरी शाळा सुरू झाली नाही. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा 1 वर्ष पुढे ढकलण्यात आल्या. खेळाडूंना सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही. काही खेळाडू तर घरातच सराव करतात किंवा घराच्या आजूबाजूला ग्राउंड आहे तिथे सराव करतात. आता समूह शहरातही आकडा वाढत होता, आता तर गावागावातही आकडा वाढत आहे. आता खरी गरज आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी. तर कोरोनावरची लस म्हणजे मास्कच आहे, म्हणून सर्वांनी मास्क वापरावा. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माझी जबाबदारी यामध्ये आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांची कोरोना चाचणी होणार आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. 12 कोटी जणांची चाचणी म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. ही गोष्ट सोपी करण्यासाठी लोकप्रतिनिधी मदत करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या अभियानाविषयी माहिती सांगताना सांगितले की या अभियानासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच इतर विभागातील कर्मचारी कार्यरत असतील. त्यांच्यासोबतच पक्षातील काही कार्यकर्तेही या अभियानात सहभागी होतील. या अभियानाअंतर्गत या व्यक्ती प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन किंवा प्रत्येक कुटुंबात जाऊन तेथील 85च्या पुढे किती व्यक्ती आहेत याची चौकशी करतील. या व्यक्तींची ऑक्सिजन लेवल तपासली जाईल. तसेच इतर व्यक्तींना कोणत्या व्याधी आहेत का, कोणती लक्षणे आहेत का यांची माहिती घेऊन शासन यंत्रणेला कळवले जाईल आणि शासन यंत्रणा त्या लक्षणावरून त्यांनी पुढे काय करावे, कोठे उपचार घ्यावा याविषयी मार्गदर्शन करेल. मुंबईमध्ये चेक द व्हायरस ही संकल्पना जी सुरू केलेली आहे तीच 1 महिन्याच्या आत प्रत्येक गावागावात सुरू होईल. खाजगी सार्वजनिकरित्या प्रवास करत असताना घ्यायची काळजी. प्रवास करत असताना इतर व्यक्तींशी जास्त बोलू नये किंवा त्यांच्याजवळ जास्त वेळ बसू नये. मास्कचा वापर करावा. ज्या एका आसनावर एकाच व्यक्तीने आसनास्त व्हावे. बसच्या खिडक्यांना किंवा दरवाजांना जास्त हात लावणे टाळावे. जास्त गर्दीच्या ठिकाणी प्रवास करू नये. गर्दीच्या ठिकाणी प्रवास न करणेच उत्तम राहील. कार्यस्थळी व कार्यालयामध्ये घ्यायची काळजी. आपल्या सहकारी मित्रांना त्यांच्या शरीराची तापमानाची पातळी किंवा श्वसनाची पातळी तपासली आहे की नाही ह्याची आठवण करून देणे. कार्यालयामध्ये एकत्रितपणे जेवायला शक्यतो बसू नका. लिफ्टचा वापर कमीत कमी करा. लिफ्टचा वापर करताना लिफ्टचे बटन दाबताना शक्यतो कागदाचा वापर करावा. लिफ्टमध्ये मोजक्याच व्यक्तींनी प्रवास करावा आणि प्रवास करताना एकमेकांच्या विरुद्ध दिशेस तोंड करावी. कौटुंबिक स्तरावर घ्यायची काळजी. आपण एखादे ऑनलाईन पार्सल मागवले असल्यास त्या पार्सलवर निर्जंतुकीकरण फवारावे व ते पार्सल 1 दिवस उन्हात ठेवावे व दुसऱ्या दिवशी ते पार्सल उघडावे. घरातील फरशी, शौचालये, स्वच्छतागृह यांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटणे टाळावे. सध्या पार्टीचे आयोजन करणे टाळावे. सोसायटी किंवा वसाहतीमध्ये घ्यायची काळजी. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मास्कचा व हातमोज्यांचा सॅनिटायझरचा पुरेपूर उपयोग करावा.
घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी किंवा लहान मुलांनी घराबाहेर पडू नये. लिफ्टचा वापर करताना इकडे तिकडे कुठेही हात लावणे टाळावे किंवा वसाहतीमध्ये घराच्या कडीकोंड्यांना हात लावणे टाळणे उत्तम राहील. व्यक्तींनी संवाद साधताना 6 फुटापर्यंतचे अंतर ठेवणे उत्तम असेल. दुकाने मॉल्समध्ये घ्यायची काळजी. खरेदीला दुकाने किंवा मॉलमध्ये खरेदीला जाताना आपण तोंडावर मास्क बांधून जावे. खरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जाणे व गर्दी असल्यास खरेदीच्या ठिकाणी गर्दी नसलेल्या ठिकाणी जाऊन उभे राहणे. गर्दी संपल्यावर मॉलमध्ये खरेदीला जाणे. खरेदीला गेल्यावर तिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे. सध्या खरेदी करताना ऑनलाईन खरेदीलाच प्राधान्य द्यावे किंवा मॉलमध्ये गेल्यास तिथल्या विकायला ठेवलेल्या वस्तूला हात न लावणे. लिफ्टचा उपयोग करण्यापेक्षा जिन्याचा उपयोग करावा. जिन्याचा उपयोग करताना तिथल्या कुठल्याही गोष्टींना हात लावू नये. वैयक्तिक स्तरावर घ्यायची काळजी. जेवण करताना पालेभाज्यांचा जेवणात समावेश असावा. जीवनसत्वे किंवा प्रथिने मिळणारे पदार्थ सेवन करावेत. दररोज पुरेशी झोप घ्यावी. तसेच व्यायाम आणि प्राणायाम ही करावेत. सकाळी उठल्यानंतर दररोज कोरोनाची म्हणजे प्राणवायूची किंवा शरीराच्या तापमानाची चाचणी करून घ्यावी. पळायला गेल्यावर किंवा चालायला गेल्यावर इतर व्यक्तींशी थेट संबंध टाळावा किंवा त्यांच्यापासून आपल्या 6 फुटापर्यंतचे अंतर ठेवावे. कुठेही बाहेर जाताना आपल्यासोबत एक स्वच्छ हातरुमाल ठेवावा. शिंकताना किंवा खोकताना तो हातरुमाल आपल्या चेहऱ्यासमोर धरावा किंवा मास्कचा उपयोग करावा. कुठेही जाताना आपल्या खिशात एक सॅनिटायझरची छोटीशी बाटली ठेवावी. म्हणजे कुठेही आपला स्पर्श झाल्यास आपल्या हाताला सॅनिटायझर लावता येईल. आपण वापरलेला मास्क कुटुंबातील इतर कुठल्याही व्यक्तीने वापरू नये याची काळजी घ्यावी. सध्या यूज अँड थ्रोचे मास्क वापरल्यास ते मास्क फेकून देताना त्याचे तुकडे करावे जेणेकरून त्याचा कुठलाही दुसऱ्याने वापर करू नये किंवा त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून ते मास्क तुकडे करून फेकून द्यावे.